विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शने. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण या निकालाची आतुरतेनं वाट बघत होते. सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल घेण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यामुळे ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीचं कोल्हापुरात आंदोलन असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. तर नार्वेकरांच्या भूमिकेच्या विरोधात आता काळे झेंडे दाखवत त्यांच्या भूमिकेचा आणि निर्णयाचा निषेध देखील करण्यात आला आहे. आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत, त्यांचा निषेध करीत आहोत. कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता. सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत. कुठल्या तरी दबावपट्टी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी अशी अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या लोकांनी कमी दाखवले. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमली केलेली आहे, ह्या लोकशाहीची हत्या केलेली आहे. आणि पूर्वनियोजित गट ज्या पद्धतीने काही लोक खून करताना करतात तशा पद्धतीने आपल्या हा कोला आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. कुणी काय म्हणो, जे काय घडलंय ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही. ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळे बाजूला सारून आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून, पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच, परंतु हा देश, हे राज्य, हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनात जी काही चाललेत, यांची वाटाघाटी चाललेल्या आहेत, ज्या पद्धतीने दिशा चाललेली आहे ती हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश नेण्याचा प्रयत्न चालला आहे. आम्ही कधीही माफ करणार नाही, देश यांना कधीही माफ करणार नाही. ठीक आहे, आमचा काल तुम्ही दबावपोटी, पैशापोटी, हव्यासापोटी की हुकुमशाहीचा ऐकून तुम्ही निर्णय दिलात. जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देईल. सर्वोच्च न्यायावर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे. खरं तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जिथं चुकीचं काय घडत असेल, लोकशाहीची पायमली होत असेल, जर घटना पायमली तुडवत असेल, तर कोणत्याही पद्धतीने ज्या नार्वेकरांनी हा निर्णय दिलाय, जिथं जिथं महाराष्ट्रात जातील तिथं प्रत्येक ह्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांना जा विचारला पाहिजे. आम्ही तरी इंडिया आघाडीच्या वतीने जर कोल्हापुरात आले तर त्यांना आम्ही नक्की जा विचारू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.